राज्य सरकारकडून भाजपच्या आंदोलनाला खोडून काढलं गेलेलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर भाजपला जोरदार चिमटा काढलाय. देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिलेलं आश्वासन, विशेषतः त्या सर्व जमीन खरेदीच्या प्रकाराची चौकशी करायच्या आश्वासनासंबंधी आजचा प्रश्न होता, परंतु तो प्रश्न काही पूर्ण वेळ चालू शकला नाही, कारण भाजपच्या विरोधी पक्षांनी सभागृहामध्ये त्या ठिकाणी अवरोध निर्माण करून सभागृह बंद पाडले. विरोधकांचं म्हणणं आहे की 9000 गाव फक्त 9000 शेतकऱ्यांची लिस्ट त्या तुलनेनी फारच कमी. ज्या तुलनेने नाही 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 एक मिनिट, पहिल्यांदा ते सगळी सिस्टीम व्यवस्थित चालते का हे बघण्याच्या करता आम्ही सुरुवात केली. एकदम सगळ्यांची नावं डिक्लेअर करायची आणि मग सिस्टीममध्ये काही प्रॉब्लेम झाला तर तुम्हालाही माहिती आहे की ज्यावेळेस मोठीच्या मोठी यादी आपण सॉफ्टवेअरला देतो किंवा आणखीन काही करतो त्यावेळेस काही अडचणी त्याच्यामध्ये येऊ शकतात. म्हणून ट्रायल बेसवर आम्ही पहिले दोन गावं घेतली, परंतु आता मोठ्या प्रमाणावर आमच्या याद्या सुरू झालेल्या आहेत, त्याच्यात कुठली काही अडचण राहील असं मला वाटतं.